आर्कोप सेक्टर 8 आणि 9 तर संपूर्ण मुंबई शहरामध्ये जिथे ते म्हाडाची वसत आहे तिथे गेल्या काही वर्षापासून ट्रान्सफर करण्याचा जो काम आहे तो बंद पडलेला होता 2013 पासून. आणि ह्याच्यामध्ये दोन गोष्टी दिसून आल्या आहेत. एक तर लोकांनी पहिला कायदा असा तो 20 वर्ष कोणी कोणाला विकू नये, कोणी घेऊ नये, आणि 20 वर्षानंतर विकू शकतो हे कायदा सरकारने केलेला आहे. आणि हे सरकारने कायदा केलेला असताना एखाद्याने घर विकलं आणि एखाद्याने घेतलं तर ट्रान्सफर चार्ज घ्यायला पाहिजे ह्या मताशी आम्ही सर्व सहमत आहोत. परंतु एक विसंगती मला स्वतःला असा दिसून येते का 60% लोकांना रजिस्ट्रेशन चार्ज भरावा लागतो आणि त्यानंतर मग परत म्हाडाचा ट्रान्सफर चार्ज आहे, हा एक मुद्दा आहे. परंतु आत्ता इथे मूळ आजची जी बैठक होती ते ट्रान्सफर करण्याचा बंदच, कारण लोकांनी 60% रजिस्ट्रेशन भरल्यानंतर म्हाडा ट्रान्सफर करत नाही म्हणून लोकांच्या डोक्यावरती टांगती तलवार होती. ते भीती आमच्या म्हाडाचे चेअरमॅन मधु चव्हाणजींनी संयुक्त बैठक घेऊन वारंवार प्रयत्न करून त्याचा अंतिम निर्णय त्यांनी केलेला आहे. म्हणून संपूर्ण म्हाडावासियांतर्फे मी खासदार म्हणून मधुजींचा मनापासून अभिनंदन करतो. चारकोपच्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचा सत्काराचा कार्यक्रम देखील केला आहे आणि भविष्याकाळामध्ये आणखीन काही त्रुटी असतील, काही कायद्यामध्ये नियमात बदल करायचे असेल तर आम्ही सर्वजण मिळून बदल करून लोकांना एक सुखरूप जीवन जगता येईल अशा प्रकारची व्यवस्था करू. Thank you.